हाय फ्रेंड्स, माय मराठी या रेसिपी चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी बनवणार आहे भाजणीपासून थालीपीठ बनवणार आहे. त्यासाठी घेतलेलं साहित्य, एक छोटी वाटी कोथिंबीर घेतलेली आहे, बारीक चिरलेली मिरची घेतलेली आहे, बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि हे भाजणीचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे. आता आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. पीठ मळून घेण्यासाठी सगळ्यात अगोदर मी ही भाजणी याच्यामध्ये टाकते, ताटामध्ये. त्यामध्ये हा बारीक चिरलेला कांदा टाकत आहे, कोथिंबीर टाकत आहे, ही बारीक चिरलेली हिरवी मिरची, याच्यामध्ये लसूण, सॉरी जिरे, ओवा आणि धणे अगोदरच भाजणीमध्येच मी वाटून घेतलेले आहे, त्याच्यामुळे वरून टाकत नाही आहे, आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे आपलं पीठ आता व्यवस्थित मळून झालेलं आहे, याला मी बाजूला ठेवून देते. आणि आता एका पोळी पाठावरती मी हा कपडा ओला करून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला छोटे छोटे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. त्या अगोदर मी गॅस ऑन करते. आपण थालीपीठ बनवून घेऊ तोपर्यंत गॅस गरम होईल. असं खाली थोडंसं पाण्याचा हात लावायचा आहे. दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला थालीपीठ गोल करून घ्यायचं आहे. हे भाजणीचं पीठ असल्यामुळं थोडंसं साईडनं असा चिरा जातात याला, तर याला दोन्ही हाताच्या मदतीने आपल्याला एकदम गोल आकार असा बनवून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला एक असं छिद्र करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते खरपूस भाजलं जाईल. चला तर मग आता मी चेक करते तवा गरम झाला आहे की नाही. आपला तवा ही व्यवस्थित गरम झालेला आहे. आता मी याला तव्यावरती टाकून घे. हळूहळू हाताच्या मदतीने हा आपल्याला कपडा बाजूला काढून घ्यायचा आहे. आणि थालीपीठाच्या वरती हाताच्या मदतीने भरपूर असं तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे आणि साईडनंही सोडायचं आहे. हे भाजणीचे थालीपीठ थोडेसे कडक कडक आणि खरपूस भाजलेले टेस्टला खूपच छान लागतात. आणि हो, जर तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटही करा. आता मी थालीपीठला परतून घेते. अशा पद्धतीने याला परत वरतूनही तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. हे पहा, अशा प्रकारे आपले भाजण्याचे थालीपीठ तयार झालेले आहेत. हे दह्याबरोबर, लोण्याबरोबर किंवा लसणाच्या झणझणीत अशा चटणीबरोबर खूपच छान लागतात. तुम्ही ही ट्राय करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.